8 जूनपासून सुरू होणाऱ्या प्रीमियर हँडबॉल लीगमध्ये खेळण्यासाठी पुणित बालन ग्रुपचा महाराष्ट्र आयर्नमॅन हा संघ सज्ज झालाय. महाराष्ट्र आयर्नमॅन संघाची जर्सी आज लॉन्च करण्यात आली. पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि संघ मालक पुणित बालन, भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव, महाराष्ट्र आयर्नमॅन संघाचे मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार आणि सहाय्यक प्रशिक्षक अजय कुमार यांच्या उपस्थितीत हा अनावरणाचा कार्यक्रम पार पडलाय. केदार जाधव हे महाराष्ट्र आयर्नमॅनचे चाहते. प्रीमियर हँडबॉल लीग जयपूर राजस्थान मधील सवाई मानसिंग इंडोर स्टेडियम मध्ये 8 ते 25 जून या कालावधीत खेळवला जाणार आहे. हँडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ असून हा खेळ भारतात पुढच्या स्तरावर नेण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. आपल्या खेळाडूंना सर्वांगीण अनुभव देऊन त्यांना योग्य संधी आणि समर्थन प्रदान करण्याचं आमचं ध्येय आहे अशी भावना पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुणित बालन यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली आहे. एक्साइटमेंट आहे, ऑलिम्पिक स्पोर्ट आहे हँडबॉल, फास्ट स्पोर्ट आहे आणि ॲक्शन पॅक स्पोर्ट्स आहे. भारताची संघ आहे जी एशियापर्यंतच पोचली आहे आणि मला संघ घ्यायचं आनंद आहे याच्यासाठी, कारण आपण ॲज अ ग्रुप नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स आपण सपोर्ट करतो आणि नॉन क्रिकेटिंग जी स्पोर्ट्स आहे त्याला आपण प्रोत्साहन देतो आणि प्लेयर्सला पण. कुठेतरी आज आमच्यात एक प्लेअर आहे अंकित कुमार, तो इंडियासाठी 11 टाईम खेळला आहे. लोकांना माहिती नाही त्याच्याबद्दल. ह्या लीगमधनं लोकांना हँडबॉल काय आहे, पहिली हँडबॉल काय ही जाणीव करणार, त्याच्यानंतर लोकांना हँडबॉल खेळण्यासाठी आपण प्रोत्साहन करणार आणि इंडियातलं 140 कोटीची जी आपली पॉप्युलेशन आहे त्याच्यातले चांगले 11 प्लेअर आपल्याला निवडायचे आहेत जे ऑलिम्पिकला जाऊन इंडियाला रिप्रेझेंट करतील. आणि रिप्रेझेंट तर करतीलच, पण अपेक्षा हे पण ठेवू की ते इंडिया तिकडे विजय होऊन काहीतरी कुठली तरी पदक इंडियासाठी घेऊन यावं. मला डिफिकल्टी म्हणजे वाईट ह्या गोष्टीचीच वाटते की हँडबॉल लीगमध्ये महाराष्ट्राचे प्लेअर एवढे नाही आहेत आणि महाराष्ट्र आयर्नमॅन ह्या टीमचं नाव असून आपल्या टीममध्ये एकही महाराष्ट्रन प्लेअर नाही आहे, रेस्ट ऑफ इंडियाचे आहेत. पण नेवर द माइंड, ते म्हणतात ना इंडिया इज अ डायव्हर्सिफाईड कंट्री विथ कल्चर, स्पोर्ट्स, आर्ट अँड म्युझिक. तर दो इट इज महाराष्ट्र आयर्नमॅन जी टीम आहे पण डायव्हर्सिफाईड आहे. तर डायव्हर्सिफाईड आणि लकीली याच्यात 3 इंटरनॅशनल प्लेयर्स पण आहेत, 1 इराणवरनं आहे आणि 2 रशियावरनं आहेत. तर हे लोक पण आहेत आणि मला अपेक्षा आहे की टीम चांगली करेल. टीमसाठी मेसेज एवढीच असते की डोंट प्ले अंडर प्रेशर, प्ले युअर नॅचरल गेम अँड ट्राय टू विन द विन ईच अँड एव्हरी गेम. वी डोंट, म्हणजे टीमला मी आता भेटणार पण आहे, मी तेच सांगणार आहे की आपल्याला कप जिंकायचं आहे हे इथून आहे, चांगलं खेळायचं आहे, स्पोर्टिंगली खेळायची आहे आणि जेवढ्या आपली एफर्ट्स आहे तुमची 100 and 200% टाका आणि जे बेस्ट तुम्ही टीमसाठी करू शकता ते करा. माझ्या खूप शुभेच्छा आहेत या संघासाठी आणि मला नक्कीच आशा आहे की ते चांगली कामगिरी करतील आणि ही स्पर्धा जिंकण्याचे सगळे जे गुण, सगळे खेळाडू, त्यांचं एक चांगला समतोल आहे या संघामध्ये. त्यामुळं नक्कीच खूप आशा आहेत आणि खूप एक्साइटमेंट आहे की ही स्पर्धा पहिल्यांदाच होती आहे. सो बघण्यासाठी खूप उत्सुकता आहे माझी. मोटिवेशन आय थिंक बाहेरून माझे जे मोटिवेशन असेल ते फक्त शब्द असतील, माझे अनुभव असतील, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांना आतून तेवढा उत्साह नक्कीच असणार आहे, कारण पहिल्यांदा खेळतायत. बरेच जण पहिल्यांदा TV वर खेळताना दिसतील, सो त्यांच्या फॅमिलीज खूप एक्सपेक्ट करतात आणि मला वाटते जेव्हा एवढी सगळी कारणं असतात तुमच्याकडे तेव्हा माणूस खूप चांगला स्वतःच्या लेवलपेक्षा जास्ती उंचावती त्याची कामगिरी आणि तो चांगला परफॉर्मन्स करतो. नाही मॅडम, हमारी बहुत अच्छी तयारी चल रही है. जैसे मैंने अभी आपको थोड़ी देर पहले भी बताया, भाई हमको हर तरह की फैसिलिटी प्रोवाइड की है. वन ऑफ वी हैव बेस्ट कोचेज, वन ऑफ वी हैव बेस्ट फ्रेंचाइजी एंड जो कि अभी हमारे साथ फॉरनर प्लेयर है वो भी हमारे साथ अटैच हो चुके हैं. तो मैडम हमारी तैयारी अच्छी चल रही है और वी विल प्रे टू गॉड दैट वी विल गो फॉर गोल्ड. नहीं मैडम, अच्छी है, मोस्टली आवर प्रिपरेशन पूरी हो चुकी है और जैसे अभी भी 1 वीक है हमारे पास, तो कुछ और स्ट्रेटजी है जो बची है उसके पीछे हम काम करेंगे. और मैडम अभी हम देख रहे हैं जैसे कि, तो हमारी तैयारी मैडम बढ़िया ही चल रही है. मतलब नहीं मैडम, वो मैंने स्टार्टिंग में जैसे ही वो शुरू हुआ था मैंने पहले बता दिया था, वी हैव वन ऑफ बेस्ट फ्रेंचाइजी. जो हम जो भी फैसिलिटी प्रोवाइड की जानी चाहिए वो हमको A to Z हो रही है मैडम. तो फैसिलिटी वगैरह में कोई भी हमको कोई प्रॉब्लम नहीं आ रही और वी हैव वन ऑफ बेस्ट कोचेज, वन ऑफ बेस्ट फॉरनर प्लेयर और इंडियन प्लेयर में भी बहुत सिलेक्टेड प्लेयर सिलेक्ट हुए हैं. तो तैयारी और सब कुछ स्ट्रेटजी बहुत बढ़िया चल रही है. तो अब हम उम्मीद करते हैं मैडम हम गोल्ड के लिए जाएंगे.